सर, तुम्ही जो प्रश्न क्रमांक 5 दिला ना होमवर्कला, हाँ प्रथमा तथा द्वितीया विभक्ती में रूप लिखिए, तर हे जी वाक्य क्रमांक 7वा आहे ना, हाँ देवा सग्गा आगच्छति, तर सग्गाचा अर्थ जी काय सर? सग्गा म्हणजे स्वर्ग. स्वर्ग. स्वर्ग का? सग्ग अच्छा. सग्ग म्हणजे स्वर्ग. ओके. देवा सग्गा आगच्छति, हाँ आता येईल सर. आणि त्याच्यानंतर सर वाक्य क्रमांक 10 आहे सर. एक हाँ मिनिट सर, मी सर सांगते. मी हाँ सांगा. वाक्य क्रमांक 10 आहे. मुनी मुनीनम सर, एक मिनिट हा सर. मी अभी जे काय सोडवलंय सर, तर मी हाँ वाक्य क्रमांक 5वा आहे ना, ते मी वाचून दाखवू का सर? हाँ वाचा. भिक्खवो विहारं वसन्ति. हा हाँ हाँ तर भिक्खवो सर अनेक भिक्खू, आणि विहारं बरोबर. तर द्वितीया द्वितीया विभक्ती एक वचन, तर अनेक बरोबर भिक्खू एका विहारात राहतात. बरोबर बरोबर सर? बरोबर ना सर? यस. आता मला हे 10 नंबरचं वाक्य सर नाही आलेलं, मी बघते सर. भिक्खू दाने. कोणते 10 नंबरचं वाक्य? सर तेच बघते मी. मुनी मुनीनं पसंसती च्या नंतर सर, मुनी मुनीनं पसंसती, हे पसंसती वाक्य प्रशंसा करतात नाही सर, त्याचा हाँ पण मी केलंय. मुनी पहिलं मुनी म्हणजे पसंसती सर, प्रथम पुरुष एक वचन ती लागल्यामुळे. त्याच्यानंतर पहिलं मुनी जे आहे ते ह्रस्व आहे, म्हणून प्रथमा विभक्ती एक वचन, आणि त्याच्यामुळे ते द्वितीया विभक्ती एक वचन. बरोबर सर? नाही ना मुन नाही का सर? मुनी मुनी नंग आहे ना. मुनी नंग आहे सर, मुनी दीर्घ आहे सर, मग बहुवचन येणार. पण मुनी नंग आहे ना, नंग लावलेला आहे हा ना, हा मग नंग प्रत्येक कुठल्या विभक्तीमध्ये येतो बघितलं का तुम्ही? सर अनंग प्रत्यय इकारा इकारांत नंग नंग नुसतं नंग ना सर. तर छठी विभक्ती सर, सॉरी बरोबर आहे, छठी विभक्ती छठी आणि चतुर्थी मध्ये नंग प्रत्यय आहे. बहुवचन मध्ये. हा मग तुम्ही तर द्वितीय विभक्ती असं. हा सर, मग हे चुकलं सर. मुनी मुनी अधिक नंग मुनी नंग. हा मुनी मुनीनं पसंती, बरोबर आहे. मुनी अनेक मुनींना मुनींची प्रशंसा करतात. बरोबर हा सर. हा करतात नाही करतो कर हा सर, सॉरी सर, करतो ना मुनी. हा हा मुनी अनेक मुनींची प्रशंसा करतो. अच्छा बरोबर करेक्ट. बरोबर 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 मुनी सर. आणि त्याच्याच पुढचं ते ना भ असं मला वाचताना आलं सर, भ आणि ज असं त्याच्या काय वडेढती, तेच वाक्य मी 10 क्रमांकाच. आणि तुम्ही लिहिले कंसात बढाता है, बढाता है ध्यानम. हा वड्डेती, पण ते आधीचा शब्द काय आहे सर? तो ध्यान 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 म्हणजे झ जपल्याचा आहे का तो? त्याचा अर्थ काय होतो सर? ध्यान मराठीत ध्यान म्हणतो ना आपण, सामाजिक ध्यान. ध्यान. अच्छा हा हा ओके सर. आणि पुढे वाक्य बनवलीत सर, निम्न निम्नलिखित शब्दों से वाक्य बनाइए सर. बनवली सर 10 बनवली, आणि 11वं सरणम पर्यंत आले सर.
सरणम जमत नाही आहे. अच्छा सर, मी एक फक्त एकच उदाहरण मी वाचून दाखवू का? मी बनवलेलं वाक्य, तुम्ही धम्मं शब्द दिलेला आहे वाक्य बनवण्यासाठी, तर मी लिहिलंय सावका धम्मं आचरयंती. सावका धम्मं आचरयंती. आणि दुसरं बनवलं वाक्य, सावको धम्माय गामे गच्छती. सावको धम्माय गामे गच्छती. सावक धम्मासाठी अनेक गावी जातो. बरोबर बरोबर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा थँक्यू सर. हा बरोबर बरोबर. बाकी कोणाचं अजून काही होमवर्क काही प्रयत्न केल्याशिवाय येणार नाही बर का? बोलत चला, आणि चुकलं तर मी आहे सांगायला. सर आणखी एक उदाहरण बोलू का? हा आता तुम्ही वाक्य बनवायला दिले लोके लोकेसु. तर लोकेसुचा इथे अर्थ होईल मग सप्तमी अनेक वचन म्हणजे लोकांमध्ये. बरोबर आहे ना? बरोबर. हा हा तर वाक्य बनवलं भूपती लोकेसु पिय असती. भूपती भूपती राजा. हा भूपती लोकेसु पिय असती. पिय म्हणजे प्रिय प्रिय असतो. भूपती लोकेसु पिय असती. बरोबर आहे असती असं क्रियापद कुठे आहे? भूपती लोके नाही सर, तुम्ही वाक्य बनवायला सांगितलं. तुम्ही लोकेसुचा वाक्यात उपयोग करायला सांगितला. हो पण तुम्ही क्रियापद असती असं कुठून आणला? असती मग कसं भूपती राजा लोकांमध्ये प्रिय असतो. हा मग तो असतोचं क्रियापद तुम्ही काय असती केलं का? हा सर एक वचन ना राजा ना राजा एक राजा एका राजा बद्दल बोलते. हो पण असती हा क्रियापद तुम्हाला सापडला कुठे? असती सर सर संस्कृत मी एवढा अभ्यास केला पालीचा पण मला असती असं क्रियापद अजून सापडला नाही. तुम्हाला कुठे सापडला सर? मला डाऊट आलाच, मी काहीतरी मिलावट करते म्हणूनच मी तुम्हाला हे वाक्य विचारलं सर. तर सांगा प्लीज. अच्छी पाहिजे तिथे अच्छी अच्छी काय पाहिजे सर? अच्छी अच्छी. अच्छा अ तला जॉईंट थी. ओके अच्छी भूपती. ओके ओके सॉरी सर. देवाना लोकेसु आहे ना मॅडम? नाही मी मनाने बनवत होते ना असंच, म्हणजे लोकेसु शब्द वापरायचा होता. अजून कोणी? राय मॅडम सर माझी नाही झालंय, मी नाही केलंय. माझी तब्येत ठीक नाहीये. हा टेम्परेचर टेम्परेचर वगैरे आलेलं आहे तर मी होमवर्क नाही केलंय. मी करते, बरं वाटलं की करते मी. चालेल चालेल. हो बाकी इतर कोण आहे अजून? होमवर्क केल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही आणि माझ्याशी बोलल्याशिवाय ते कळणार नाही. बरोबर आहे चूक आहे? हॅलो सर. हा बोला. हा मी पण काही वाक्य केलेले आहेत. बर बुद्धो धम्म देसती. धम्म नुसतं धम्म नाही धम्मंग धम्मंग तेच की द्वितीया काम करायचं. बुद्धो धम्म देसती. बुद्ध धम्म देतात.
धम्मंग म्हणजे धम्मंग धम्मंग हा अहम अहम येते ना ते निकट धम्मंग धम्मंग हा धम्मंग बुद्ध धम्म देतात देतात नाही हा देशाचा अर्थ काय होतो देशाची असं आहे का देशाची करतात ते देतात मधून अभिप्रेत नसते का देती मग तुम्हाला देतात म्हणायचं असेल ना तर देती म्हणायचं दे देश दे मी काय लिहिलंय क्रियापद देशती देशतीचा अर्थ होतो उपदेश करतात उपदेश करतो नुसतं निस्त देतात चुकीच आहे का हा बर मी देतात लिहिले अपकरेक्शन करतो करू द्या हा विहारे भिक्खुन खोंती विहारे भिक्खुन खोंती विहारे भिक्खुन होती म्हणजे होंती होंती अनेक वचन हा पण काय हा विहार साठी असतात विहार भिक्खू साठी असतात बर बर एक दोन मिनिट थांबा देश देतात
आपण मी विचार नव्हतो केल्यानंतर काय करेक्शन वगैरे होतात, तर आता योगायोगाने आपण चालू आहे त्यांनी मला करेक्शन करून घेता येईल. असे केले सर, कुमारा संगे गच्छंती, कुमारा संगे गच्छंती गच्छंती, तुम्ही संगे शब्द दिला होता ना, कधी दिला मी संगे शब्द? ना गच्छंती 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 शब्द दिलेला होता. म्हणून ते आता ते कुमारा संगे गच्छंती म्हणजे आता अनेक या ठिकाणी असे शब्द प्रयोग केले कशासाठी, त्या संघासाठी. हा कुठे शब्द आहे पालीमध्ये, कुठून आणला तुम्ही? कुंचा संघच ना, संघ हो हो हो. बर, कुमारा संघे गच्छंती. हा बरोबर आहे. आणखी एखादं वाक्य म्हणजे चुका जेवढ असेल तो दुरुस्त करेन. मुनी देवान भक्तन ददाती, देवाच काय केलंय? देवान भत्तंग, हा भत्तंग म्हणजे भोजन, कर्म. मुनी देवान म्हणजे काय? देवासाठी भोजन देतात मुनी असं. मुनी तो ऱ्हस्व आहे का दीर्घ केलाय? एक वचन आहे मुनी. बर ठीक आहे ठीक आहे. ओके सर, थँक्यू. थोडी भीती पण वाटते, शंका पण वाटते ना, कारण अजून प्रॅक्टिस वाढायला पाहिजे. तुमचा माईक बंद करा आता पुढे सर, व्हिडिओ आणि माईक बंद करा सर. पुढे साहेब तुमचा व्हिडिओ आणि माईक बंद करा. हा बोला मॅडम. सर मी सेंटेन्स बोलते. सावक धम्मम पको सेती, सावक धम्मम धम्मम पको सेती. सावक आहे का आहे? सावक धम्मम पको सेती, पका सेती. मग ते आता सावक हे कर्ता जो आहे तो अनेक वचनात आहे, तर मग पका सेंती पाहिजे ना? सेंती सर, पका सेंती. दुसरं सर, बुद्धो सावका सिद्धीन गामम गच्छती, बुद्धो सावका सिद्धीन गामम गच्छती. आता सावका सिद्धी म्हटलंय तुम्ही, हा तर सद्दीम हा शब्द नेहमी ततिया सोबत येत असतो. ततिया, अच्छा. हा ततिया मध्ये आता ततियाची विभक्ती प्रत्यय काय आहे? काय येईल सर तुम्हाला? एका सावकाबद्दल बरोबर जायचंय का अनेक सावका बरोबर जायचंय? सावकेही, म्हणजे अनेक सावके म्हणजे अनेक श्रावकांबरोबर असं होईल सावकेही. बुद्धो सावकेही सिद्धीम गामम गच्छन्ति, सिद्धीम गामम गच्छति. व्हेरी गुड, बरोबर बरोबर. लोको संघम संघ दानम देती, कसं येईल सर सेंटेन? लोक संघाला दान देतात. दानम दानम देती देती सर. ठीक आहे, बरोबर आहे.
देती पण आहे आणि ददाती पण आहे, दोन्ही वापरतात. ददाती पण बरोबर आहे आणि देती पण त्याला ऑप्शन आहे. दुसरं सर, भिक्खू म्हणून सानन, धम्मम, धम्मन, देसती. एकच भिक्खू आहे का एक वचनामध्ये? हा एक वचनात आहे सर. हा म्हणजे एक म्हणून सानन, धम्मम, देसती. हा मनुष्यांसाठी तुम्हाला काय करायचंय? मनुष्यांना म्हणायचंय का मनुष्यांसाठी? मनुष्यांना धम्म देतात म्हणजे उपदेश देतात. मनुष्यांना म्हणायचंय का अनेक मनुष्य म्हणायचंय का तुम्हाला? मनुष्य म्हणा ना, द्वितीय विभक्ती अनेक वचन. मनुष्य मनुष्य म्हणा, मनुष्य भिक्खू मनुष्य धम्मं देसती बरोबर. मग तुम्हाला जर चार वापरायचं असेल तर मग मनुष्य म्हटलं तरी चालेल. म्हणजे मनुष्यांकरिता, मनुष्यांना, याच्यामध्ये चतुर्थी विभक्ती पण वापरली जाईल. कारण चतुर्थी विभक्ती काय, लाभार्थीसाठी पण आहे. कारण धम्माचा लाभ कोणाला होतो? मनुष्यांना होतोय. तर इथे चतुर्थी विभक्ती तुम्ही जी वापरली ना ती सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे ना सर? भिक्खू मनुष्यानं धम्मं देसति ते पण बरोबर आहे आणि भिक्खू मनुष्य धम्मं देसति. हा हा जमते थोडं थोडं सर. चांगलं जमते थोडं. थँक्यू सर. बाकी कोणाची काही डेव्हलपमेंट सर? मनुष्य हॅलो मनुष्य तो पब्बते वनिताही सिद्धिं वनिताही सिद्धिं पुप्पानि छिन्दन्ति छिन्दति छिन्दति. हा ठीक आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. वनिता ही सद्दिम पुफ्फानी म्हणजे स्त्री अनेक सोबत पुष्पे फुलं तोडतात. हा मनुष्य तोडतो तोडतात एकच घेतला तोडतो तोडतो म्हणायचं ना तोडतात म्हटलं म्हणजे अनेक वचन छिंदती 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 बरोबर. मनुष्यो वरिषाही सद्दीम पुष्पानी छिंदती सर. मनुष्यो पब्बते वनिताही सद्दीम पुष्पानी छिंदती छिंदती. मनुष्यो पब्बते वनिताही सद्दीम पुष्पानी छिंदती बरोबर. म्हणजे मनुष्य पर्वतावर स्त्रियांसोबत फुले तोडतो असा त्या वाक्याचा अर्थ झाला. हो हो चला. हॅलो अजून? हा बोला. हॅलो जयबीन सर. हा जयबीन जयबीन मी भिकुणी विजया मैत्री बोलत आहे. मी पण थोडेसे प्रयत्न केले सर. वा वा सांगा बघा आम्हाला सांगा ना. हो खूप जास्त अभ्यास करायला नाही मिळाला. आता थोडी तब्येत बरी आहे. सुरू केलं मी द्वितीय विभक्ती मध्ये एक वचन मध्ये अनुस्वार लागतो प्रत्ययाला आणि अनेक वचन मध्ये ए प्रत्यय लागत शेवटी नामाच्या शेवटी आणि याच्यावर आधारित मी काही भाषांतर केलंय पाली ते मराठी.
एक वचन नाम आहे आणि तथागतो धम्मं भासती याच्या भाषांतर हे एक वचन मध्ये आहे तथागतो आणि भासती पण एक वचन मध्ये आहे धम्मं पण एक वचन मध्ये आहे पण तथागताबद्दल आपण आदराने बोलतो म्हणून याच भाषांतर होईल तथागत धम्म बोलतात बरोबर आहे का सर आवाज नाही आला तथागत धम्म बोलतात बोलतात म्हणण्यापेक्षा सांगतात ओके दुसरं वाक्य आहे ब्राह्मणा ओदनं सॉरी ओदन भुंजती ब्राह्मणाने अनेक वचन ओदनं एक सेकंड हो ओदनंग आहे भुजंती ब्राह्मण भात जेवतात किंवा खातात बरोबर करेक्ट मनुष्यो सूर्यं पसती हे पण एक वचन मध्ये आहे आवाज नाही आला व्यवस्थित परत आवाज बरोबर नाही येते का नाही मध्ये कट होता आवाज अच्छा मनुष्यो सूर्यं पसती मनुष्य सूर्य पाहतो बरोबर मराठी चुकलं तर पाहतो की पाहतो काय येईल मराठी मध्ये हा पाहतो पाहतो बरोबर आहे मराठीचे पण व्याकरण मला येत नाही बरोबर पाहतो लिहिलं मी चौथ वाक्य आहे कुमारा शिगाले पहरंती हे अनेक वचन मध्ये आहे कुमार अनेक वचन आहे शिगाले ए प्रत्यय लागल्यामुळे हे पण अनेक वचन आहे पहरंती हे पण अंती लागल्यामुळे अनेक वचन आहे याच भाषांतर होईल मुले कोल्ह्यांना मारतात पाचवं वाक्य आहे याचका भत्तं याचंती याचक भात मागतात बरोबर कसका आवाटे खणंती कृषक किंवा शेतकरी खड्डे खणतात खणती आहे तर खणतात होईल ना बरोबर भूपालो मनुष्ये रखती भूपालो एक वचन आहे म्हणजे राजा मनुष्यांचे कारण इथे ए प्रत्यय लागलेला आहे मनुष्यांचे रक्षण करतो रखती मनुष्य हे प्रत्यय कुठल्या विभक्तीचा घेतला तुम्ही द्वितीय विभक्ती व्हेरी गुड द्वितीय विभक्ती अनेक वचन द्वितीय विभक्ती अनेक वचन मनुष्य रखतीचं रक्षण करतो बरोबर बसित प्रयत्न केला सर खूपच छान तुम्ही कमी वेळामध्ये चांगली डेव्हलपमेंट केली आजच हात लावलं सर मी थँक्यू ओके सर आता आपण पुढचे आता आपण पुल्लिंग शब्द बघितले पुल्लिंग शब्दामध्ये आपण बुद्ध मुनी नंतर भिक्खू हे शब्द बघितले आपण त्याच्यामध्ये बुद्ध रस्व आणि दीर्घ मुनी बघितला आपण
आपलं सॉरी दीर्घ दंडी बघितला, ह्रस्व भिक्खू बघितला आणि दीर्घ सबन्यू बघितला. आता हे जर शब्द तुम्ही जर बघितलेत ना, तर बुद्ध नंतर मुनी, दंडी, भिक्खू किंवा सबन्यू, हे कशा टाईपचे लोक आहेत? एक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे काय आहेत, प्रवर्चित झालेले लोक आहेत किंवा घर सोडलेले लोक आहेत, नाही ना, किंवा संन्यासी म्हटलं तरी चालेल. सगळे एकाच टाईपचे लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल की पुल्लिंग शब्द आपल्याला कोणकोणते लक्षात ठेवायचे आहेत, तर सरळ बुद्ध पण घर सोडलेले व्यक्ती आहेत, मुनी सुद्धा घर सोडतात, प्रवचन घेतात, दंडी म्हणजे संन्यासी तो पण घर सोडतो, आणि नंतर सबन्यू आपलं सॉरी भिक्खू, भिक्खू सुद्धा घर सोडतात, आणि सबन्यू आपण तथागतांनाच म्हणतो ते पण घर सोडतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मी तुम्हाला विचारलं की पुल्लिंग शब्द सांगा, पुल्लिंग शब्द सांगा, अकारांत, इकारांत, उकारांत वगैरे वगैरे, तर तुम्ही लगेच हे सगळे जे लोक जे आहेत ना, त्या लोकांचं तुमच्या मनामध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे. हा बुद्धो अकारांत शब्द, हा ह्रस्व मुनी इकारांत ह्रस्व मुनी शब्द आहे, हा दीर्घ इकारांत दंडी शब्द आहे, ह्रस्व उकारांत भिक्खू शब्द दिलाय, दीर्घ उकारांत संपन्न शब्द दिलेला आहे. तर हे असं लक्षात ठेवायचं, आणि हे लक्षात ठेवल्यानंतर मग पुढे खाली ड्रॉप डाऊन यायचं की बुद्ध शब्द तुम्हाला आठवल्यानंतर मग त्याचे प्रत्यय काय काय, तर त्याचे प्रत्यय काय काय, तर पठमापासून तर सप्तमीपर्यंत सुरुवात करायची, अगदी गाणं म्हटल्यासारखं म्हणायचं रिदम मध्ये, बुद्धो बुद्धा, बुद्धं बुद्धे, बुद्धे बुद्धे ही बुद्धे दी, नंतर बुद्धस बुद्धस बुद्धाय बुद्धा, असं हे त्याचे प्रत्यय जे आहेत बुद्ध शब्द लावून ते पाठ करायचे. नंतर तुम्हाला जर इकारांत मुनी शब्दाचे प्रत्यय मी विचारले ह्रस्व, तर लगेच सुरू होऊन जायचा मुनी मुनी मुनयो, मुनी मुनी मुनयो, नंतर ततिया काईन, काईन ततिया, मुनी शब्दाचे प्रत्यय म्हणताना काय करायचं, ततिया पासून नानो, नानो माहिती ना, ज्ञानो 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 गाडी ऐकून आहे ना, ज्ञानो गाडी ततियापासून ना तुम्ही नानो गाडीमध्ये बसायचं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की इकारांत जो शब्द आहे त्याची ततिया ना आहे आणि चतुर्थी नो आहे, बरोबर. मग तो पंचमीमध्ये पण येतो, स्मा म्हा छठीमध्ये पण येतो, काही नाही नो, म्हणजे पुढे ततियापासून तर छठीपर्यंत नानो ना ना नाचाच पाळा आहे, तर तो असा लक्षात ठेवायचा. फक्त पंचमीमध्ये स्मा आणि मा, अनेक वचनामध्ये तृतीयपासून सेम आहेत, फक्त पठमा आणि द्वितीया चेंज आहे. एकदा मुनीचे पण पाठ झाले ह्रस्व मुनी, तर तेच प्रत्यय ह्रस्व भिक्खूचे पण होतात सेम, फक्त काय होतो इथे पठमा विभक्ती अनेक वचनामध्ये मुनय होतो, तर भिक्खू शब्दामध्ये भिक्खवो शब्द होतो. हे तुम्हाला मी सारांश सांगतोय सगळा, म्हणजे काय लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला मी सांगतोय, जे तुमचं काम अगदी इझी करतोय. असं तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्ही एक स्मार्ट वर्क म्हणतो ना आपण, आपल्याला लेबर वर्क करायचं नाही, नुसतं हमाली करायची नाही, तर स्मार्टपणे लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी, म्हणजे वाचताना तुमच्या ते प्रत्यय जे आहेत ते चांगले अचूक लक्षात राहतील. विभक्तीमध्ये हा प्रत्यय लावलेला आहे, तर मुनीचा मुने न होते का मग तो? अहो मॅडम, मी ना ज्ञान सांगितलं ना, ना लागतो तिथे ततिया विभक्तीला, प्रत्यय येणं दिलेला आहे ना, तो अकारांतसाठी मॅडम,
अकारांत शब्द जो आहे ध, त्यासाठीच फक्त एन ततीया विभक्ती आहे. इकारांत शब्द जे आहे त्याला ततीयासाठी ना आते आहे. ही बी असं अलग लक्षात. इकारांत शब्दापासून इकारांत शब्दांचे प्रत्यय वेगळे आहेत आणि अकारांत बुद्ध शब्दाचे प्रत्यय वेगळे आहेत. हे लक्षात घ्या. आता मुनी ना जर म्हटलं ना मी तर त्याचा अर्थ होईल मुलींच्या द्वारे मुलींच्या मार्फत. हा इकारांत शब्दासाठी मी बोललो. पण जर मी जर म्हटलं बुद्धेन, कारण बुद्ध हा आकारांत शब्द आहे म्हणून त्याला एन ततीया विभक्ती लागला. म्हणून मग बुद्धांच्या सोबत आपलं बुद्धांच्या द्वारे बुद्धांच्या मार्फत. इकडे पण मुनींना म्हटलं तर काय होईल मुनीच्या द्वारे मुनीच्या मार्फत. हा फरक लक्षात घ्या. हेच तुम्हाला मी सांगतोय की इकारांत शब्द जे आहेत आणि उकारांत शब्द जे आहेत ततीयापासून नानो गाडीमध्ये बसायचं आणि पुढे जायचं. म्हणजेच काय ना आणि नो हे जे प्रत्यय जे आहेत ततीय आणि चतुर्थी मध्ये लावायचे. प्रत्यक्ष नानो गाडीमध्ये बसायचं नाही. मी ते तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण दिले. आलं लक्षात? हो सर आलं. आलं लक्षात. हा आता बघा अकारांत शब्द समजा मी चतुर्थीचा बुद्धस्य घेतला तर इकडे मुनीचं काय होईल मुनीचं काय होईल मुनीला कोणता प्रत्यय लागेल? मुनीनो. मुनीनो हा मुनीनो लागेल. म्हणजे दोघांचा अर्थ काय मुनीनो म्हटला तर काय मुनीच्या साठी मुनीच्या आणि इकडे बुद्धस्य म्हटलं तर काय होईल बुद्धासाठी बुद्धाकरिता. विभक्तीचा अर्थ तोच राहील फक्त प्रत्यय बदलतील. इकारांत पासून पुढे बदलतात आणि अकारांत शब्दाचे प्रत्यय जे आहेत ते एन वगैरे जे आहेत बुद्धो बुद्धा ओ आ अं ए एन वगैरे वगैरे आणि इकडे इकारांत शब्दामध्ये काय आहे मुनी मुनी मुनयो मुनी मुनी मुनयो नंतर काय मुनी ना हा मुनी ही मुनी भी मुनी मुनी ही मुनी भी त्यानंतर छोटी आहे मुनी न सप्तमी मुनीसु मुनीसु आणि सर मला ते शेवटचे एक ते आलं पण असं एक शब्द आहे त्याचा अर्थ नाही कळला. आलं पण सप्तमीच्या नंतर संबोधन संबोधन. ओके सर. ओके सर थँक्यू. त्याच्यामधला आलोपन हा शब्द कसा तयार झालेला आहे त्याच्यातला मूळ जो धातू आहे तो लप आहे. लप लप म्हणजे काय संबोधणे बोलणे. हा जसं की भगवान बुद्ध धम्मदेशना देताना पुढे भिक्खू जर बसले असेल तर असे म्हणतात भिक्खवे म्हणजे काय भिक्खूंना भिक्खूंनो आता मी काय ते सांगत आहे अहं अहंग वदामी धम्मं मनसी करोथ म्हणजे मी धम्म सांगतो आहे नीट लक्ष द्या. मनसी करोथ म्हणजे काय नीट लक्ष द्या लक्ष देऊ नाही का अच्छा म्हणजे संबोधन. कोणालाही आपण जर विचार नाव घेऊन बोलायचं असेल तर मग ते आलपन मध्ये येतं आणि ते शक्यतो पठणाची विभक्ती आहे एक वचनाची ते ऍज इट इज असतात त्याच्यामध्ये काही बदल होत नाही त्यामुळे तो एवढा काही महत्वाचा नाही. पण ते आलोपन आहे संबोधनासाठी आपण ते वापरतो हे एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर हे जे प्रत्यय जे आहे इकारांत ऱ्हस्व आणि इकारांत आपलं सॉरी उकारांत ऱ्हस्व म्हणजे भू आणि मुनी ऱ्हस्व यांचे प्रत्यय काय आहेत सारखे आहेत. त्याचप्रमाणे दीर्घ दंडी आणि दीर्घ संबन्यो यांचे प्रत्यय सारखे आहेत. तर ते प्रत्यय त्या त्या पद्धतीने त्या त्या विभक्तीनुसार त्याचे अर्थ लावायचे. तुम्हाला मी नेहमी सांगतो की हे पाठ झाल्याशिवाय तुम्हाला खालीमध्ये पुढे एक पाऊलही टाकता येणार नाही. आलं लक्षात.
आता कसं आहे तुम्हाला उदाहरण देऊ काय की दमती पालीमध्ये काय बघायचं असतं? तुम्ही मुलगी बघायला जातात की नाही, गेलात की नाही तुम्ही मुलगी बघायला? ज्यांचे मोठे मुलं असेल त्यांच्यासाठी किंवा जे आता लहान असतील त्यांनी मुलगी बघायला गेला असेल ना, तर मुलगी कुठे कशी बघतो आपण? कशी बघतो मुलगी? पायापासून तर डोक्यापर्यंत एवढं एवढं निरीक्षण नाही म्हणत मी, पण समोरून बघतो आपण, बरोबर की नाही? मुलगी समोरून बघतो की नाही? हा, तर मग आपल्याला जर पसंत आधी समोरून मुलगी तर मग आपण लग्न करतो. परंतु मध्ये काय पालीमध्ये आपल्याला शब्द हा मागून बघायचा आहे, तरच तो आपल्याला कळतो. मागून म्हणजे काय? प्रत्येक मूळ शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे पुढे तो तपासायचा असतो. प्रत्येक शब्दाला मागच्या बाजूला म्हणजे त्याच्या पुढे कोणता प्रत्यय लागलेला आहे ते बघायचं असतं आपल्याला, तरच तो शब्द कळतो. म्हणून पालीमध्ये बॅकडोर एंट्री आहे. म्हणून मी तुम्हाला ट्रेनचं पण उदाहरण दिलं. ट्रेन ही कोणाच्या ताब्यात असते? गार्डच्या. तसं पाली भाषेचा जे शब्द आहे त्याचा अर्थ कसा किंवा कुठे कसा लावायचा त्याची सगळी जबाबदारी किंवा सगळं जबाबदारी जी आहे ते कोण करत? प्रत्यय करत. म्हणून ते प्रत्यय जे तुम्ही आता मला विचारलेत ना ते तुम्ही पाठ करा. ते प्रत्येक मूळ शब्दाला कुठे लागतात, त्याची विभक्ती कोणची हे माहीत, आणि त्या विभक्तीचा अर्थ होतो, या तीन चार गोष्टी तुम्हाला माहीत असल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही पालीमध्ये. आणि तुम्ही आता बऱ्यापैकी सगळ्यांनी छान उदाहरणं दिलेत, फक्त कॉन्फिडंटली जे आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, खूप प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, आता आपण जे बघितले ते सगळे पुल्लिंग शब्द बघितले, बुद्धमुनी, दंडी, भिक्खू आणि संबंध. आता आपल्याला बघायचे नपुसकलिंग, नपुसकलिंग शब्द बघायचे. हा, नपुसकलिंग शब्द जे आहेत ते आपण घेणार आहोत. तर ते कोणते आहे मी तुम्हाला हे शेअर करतो, काय म्हणते त्याला, पुस्तक शेअर करतो. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा. हा, मी तुम्हाला पेज नंबर सांगतो, मी पेज शेअर करतो, एक मिनिट, स्क्रीन शेअर करतो मी तुम्हाला. आता नपुसकलिंग शब्द बघूया आपण. पेज 79, एकोणऐंशी. तो चार जो आहे ना सुरुवातीला दिलेला तो चार करा, जो बुद्ध मुनी वगैरे. 79 नंबर पान क्रमांक. अकारांत नपुसकलिंग सर. अकारांत, इकारांत, उकारांत, पान नंबर 96 वर. 96 वर सर. पहिला काट सांगितलं सरांनी अ आ ए ई ई मधला. 96 89 वर आहे. 96 वर. उदाहरण दिलेले इथं. सॉरी 79 नाही, 79 वर आहे ना. 79 वर चार्ट दिलेला वरती असेल. विभक्तीचा जो घटक 7 आहे ना त्याच्यामध्ये बघा. हा सर, 79 वर चार्ट आहे. मी जे सगळं सर कॉल शब्द ना सर अकारांत नपुसकलिंग. इथे नाम स्वरांत दिलंय, स्वर अ आर ई ऊ ए ओ दिलंय. पुल्लिंग आपण बघितले आता बुद्ध, गुणी, दंडी, भिक्खू, सपर्णू आणि को. आपण बघू
हा काय एकच आहे त्याचं, त्याचं काही एवढं महत्व नाही, जास्त काही येत पडलोय. तर आपल्याला आता नपुसकलिंग शब्द बघायचे इथे. तर कोणकोणते नपुसकलिंग तुमच्या स्क्रीन वर दिसते का? हो सर. आता आकारांत कोणता शब्द इथे? फल. बरोबर. आकारांत शब्द आहे फल, नपुसकलिंग. तो आपल्याला अभ्यासासाठी घ्यायचा. नंतर आकारांत शब्दच नाही नपुसकलिंग मध्ये. नंतर इकारांत साठी आपल्याला अठी शब्द घ्यायचा आहे. नंतर दीर्घ इकारांत सुखकारी शब्द घ्यायचा आहे. नंतर उकारांत आयु शब्द घ्यायचा आहे. नंतर दीर्घ उकारांत साठी संयमभू शब्द घ्यायचा आहे. तर ह्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला नपुसकलिंग शब्दाचे प्रत्यय आपल्याला शिकायचे. जसं आपण आता पुल्लिंग शब्दांचे प्रत्यय शिकलो, तसे आपल्याला नपुसकलिंगाचे शब्द, नपुसकलिंगाचे शब्दांचे प्रत्यय आपल्याला शिकायचे. तर नपुसकलिंगाचे जे प्रत्यय जे आहेत ते अगदी सोपे आहेत. त्याच्यामध्ये फक्त प्रथमा आणि द्वितीया हे दोनच चेंज होतात, दोनच फक्त चेंज होतात. बाकी तृतीयापासून तर सप्तमीपर्यंत सारखेच त्यांचे हे आहेत, प्रत्यय आहेत. उदाहरण मी देतो, उदाहरणार्थ आता बुद्ध शब्द जो आहे पुल्लिंग शब्द, ओके, आकारात. तर बुद्ध शब्दाचा पठा काय आहे? बुद्धो, बुद्धा. द्वितीया काय आहे? बुद्धम, बुद्धा, बुद्धे. परंतु तृतीयापासून इथ काय आहे? बुद्धेन, नंतर बुद्धाय, बुद्धस, नंतर बुद्धस्मा वगैरे वगैरे. तर नपुसकलिंग मध्ये काय होईल? फक्त प्रथमा आणि द्वितीयामध्ये बदल होईल, बदल होतो. तर प्रथमामध्ये एक वचनामध्ये नपुसकलिंग फलन, फलन होतो. फला, फलानी अनेक वचनामध्ये. नंतर द्वितीयामध्ये काय होतो? फलन, फले, फलानी. नंतर तृतीयापासून जसे बुद्धाचे जे प्रत्यय जे आहेत ना, बुद्धेन, बुद्धाय, बुद्धस्मा, तसेच फलचे सुद्धा प्रत्यय होतील. म्हणजेच काय? फलेन, फलेन, नंतर काय? फलानल, फलेही, फलेभी, फलेसु, फलस्मी, जसे बुद्धाचे आहेत ना प्रत्यय, सेम फल शब्दाचे प्रत्यय तृतीयापासून होते ना. तृतीयापासून प्रथमा आणि द्वितीया विभक्तीचे प्रत्यय फक्त बदलणार. तर आता इथे नपुसकलिंग शब्द आला तर त्याच्यावरती काय असतं? अनुस्वार, कर्ता म्हणून सुद्धा. आता बघा, मी तुम्हाला दोन वाक्य सांगतो, त्याच्यातला डिफरन्स बघा, नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. साधू, साधू का करोथ मनसी करोत, म्हणजे काय? नीट व्यवस्थितपणे लक्ष देऊन तुम्ही ऐका. मी दोन उदाहरणं देतोय. त्याच्यात कर्ता कसा बदलतो बघा, पुल्लिंग कर्ता कसा बदलतो आणि नपुसकलिंग कर्ता कसा बदलतो. आता फल शब्द घेतला मी, फल शब्दाच मी तुम्हाला कर्ता पण करून दाखवतो आणि कर्म पण करून दाखवतो. काय? कर्ता पण करून दाखवतो आणि कर्म पण करून दाखवतो. आता मी वाक्य सांगतो तुम्हाला, अहं फलं खादामि. अहं फलं खादामि, इथे कर्ता आहे अहं, कर्म झालं काय? फलं. बरोबर. फलं कर्म झालं, खादामि क्रियापद, म्हणजे मी फळ खातो. क्रिया कोणावर केली गेली? फळावरती क्रिया केली गेली. ओके. इथं फल मी काय? कर्म म्हणून घेतलेलं आहे. परंतु आता फल कर्ता म्हणून घेतो आहे. तुम्हाला तुम्हाला मी वाक्य सांगतो बघा, फलं वृक्षस्मा पतती, हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं. फलं वृक्षस्मा पतती. आता इथे पतती क्रियापद झालं, पत म्हणजे काय? पडणे. आता इथे फल, फलं हे काय झालं? कर्ता झालं. कारण का? पडण्याची क्रिया कोण करते?
क्रियापदाला आपण विचारलं कोण पडते, पडण्याची क्रिया कोण करते, फल करते, म्हणून इथे फलक काय झालं, करता झालं, हे नीट लक्षात घ्या. इथे फलक दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म म्हणून येणार नाही, आलं लक्षात. फलंग वृक्षस्मा पतती म्हणजे फळ झाडाहून पडतो. हा, आणि अहम फलंग खादामी म्हणजे काय, मी फळ खातो. पहिल्या वाक्यामध्ये फल जे आहे ते कर्म म्हणून आलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फल जे आहे ते कर्ता म्हणून आलेलं आहे. तर ज्यावेळेस अनुस्वार येईल, अनुस्वार येईल, निगडित होईल, त्यावेळेस ते चेक करून घ्यायचं की तो शब्द नपुसक लिंगी आहे का कर्म म्हणून आहे. नपुसक लिंग आहे असला तर तो कर्त्यामध्ये पण असतो अनुस्वार आणि कर्मामध्ये पण असतो. बघा, फलंगचा जो द्वितीय विभक्ती आहे ना एक वचन, ते पण फलंगच आहे. म्हणून याच्यामध्ये नेहमी सगळ्यांचे कन्फ्युजन फार होतात आणि मग गडबड होते. मग कर्त्याचा कर्म होऊन जातो, कर्माचा कर्ता होऊन जातो, मग वाक्याचे जे ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशन चुकीचे होतात. तर घाबरायचं नाही, मी तुम्हाला आता ना याच्यामध्ये आपल्या सर मी बोर्डवरती तुम्हाला आणखी डिटेल व्यवस्थित सांगतो. म्हणजे आपला तो शब्द तुमचे नपुसक लिंग जो आहे ना तो आणखी व्यवस्थित क्लिअर होईल. ओके सर, फक्त ना आपल्या पुस्तकात आहे ना 96 पेज वरती जे थोडस तुम्ही फलाचे प्रत्यय चालवलेत ना, त्यात विभक्तीतला बहुवचन चुकलाय, फला दिसतोय, तो फळे करायला पाहिजे. पुस्तक नाही फला पाहिजे तिथे, फले फले अनेक वचन फले पाहिजे. बरोबर, हा, बुक मध्ये फला म्हणून आलाय आपल्या. अच्छा अच्छा, ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. हा चालेल, चल मी तुम्हाला व्हाईट बोर्ड शेअर करतो, त्याच्यावरती लिहून दाखवतो, म्हणजे तुमचं चांगलं पक्षात येईल. हे तुम्हाला आता समजलं तर पुढे कन्फ्युजन राहणार नाही का, हे लक्षात घ्या. यस सर. कारण बऱ्याच जणांचं याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होत आणि नंतर मग सांगणार कोणी नसतं, ते चुकीचं आपण घेतो किंवा मग तो नादच सोडून देतो. आला का स्क्रीन तुमच्या, स्क्रीन आला का तुमच्या याच्यावर? व्हाइट बोर्ड आला, व्हाइट बोर्ड आला ना. हा बघा, आता या ठिकाणी मी बुद्ध शब्दाचे प्रत्यय लिहितो. बुद्धो नंतर इकडे ओके, नंतर काय, बुद्धं, बुद्धे, इथे काय, बुद्धेन, बुद्धेन, बुद्धे ही बुद्धे भी लिहिता, तुम्ही शब्द द्यायचं बुद्धे भी. ओके, नंतर बुद्धस्य बुद्धाय, आणि आय लिहितो बुद्धाय, नंतर इथे सांगा पुढे बुद्धम्मा राजरत्न फुले.
माइक बंद करा ना फुले साहेब. बुद्धेसु मी आता नुसतं स्मिम लिहितो प्रत्येक लिहितो प्रत्येक बुद्धेसु अनेक वचन बुद्धे हा शब्द झाला आता आपला पुल्लिंग अकारांत शब्द. आता फलचे आपण आता नपुसकलिंग फल जो आहे त्याचे प्रत्यय बघा. आता आता हे प्रत्येकाला माहितीच आहे प्रथमा विभक्ती द्वितीया तृतीया वगैरे. आता इथे काय येईल फलम प्रथमा विभक्ती एक वचन नंतर अनेक वचनामध्ये काय येईल फलानी नंतर द्वितीय विभक्तीमध्ये फलम परत फल आणि इथे काय येईल फले फले फला आता फक्त दोनच हे प्रथमा आणि द्वितीय विभक्ती चेंज झालेली आहे. त्याच्यामध्ये पण काय प्रथमा विभक्ती पण सेम आहे द्वितीय विभक्ती पण सेम आहे एक वचनामध्ये फलन फलन. इकडे काय फला म्हणजे बुद्धो बुद्धासारखे इथे फलन फला आणि फलानी हा पण एक ऑप्शन आहे. आणि हा प्रत्यय लागलेला आहे हा फलला आणि प्रत्यय लागलेला आहे आणि द्वितीयामध्ये काय फलन फले फलान. आता तृतीयापासून जसे बुद्धेन बुद्धस्त बुद्धाय वगैरे आहेत ना किंवा बुद्धे ही बुद्धे बी सेम तसेच प्रत्यय लागतील म्हणजेच काय होईल फलेन इकडे काय होईल फले ही फले बी हा फले ही फले ही फले बी ते काय होईल फलाय फलस्स फलस्स फलाय इकडे बरोबर. काय बदल झाला काय लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला आता इथे नपुसकलिंग शब्दाचे प्रत्यय पाठ करायचे असेल तर फक्त चेंज काय आहे प्रथमा आणि द्वितीय हा प्रथमा आणि द्वितीय विभक्ती बाकी हे कालचे प्रत्यय जे आहेत ते सेम आहेत म्हणजे अकरांत शब्दामध्ये आणि नपुसक लिंग शब्दामध्ये. आलं लक्षात आलं का लक्षात? हो सर हो सर. हा आता इथे फक्त नपुसक लिंग शब्द आपलं शब्द जे आहे ना ते कर्ता म्हणून यायचे आहे का कर्म म्हणून यायचे आहे ते नीट व्यवस्थित तपासून घ्यायचं आपण. किंवा जर दिलेले असेल तर आपण त्याला एकदा कर्ता म्हणून ट्राय करून बघायचा आणि दुसऱ्यांदा कर्म म्हणून ट्राय करून बघायचा मग कुठे तो व्याकरणामध्ये बरोबर असतो ते फायनल करायचं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की नाही अहं फलं काय काय उदाहरण दिलं मी तुम्हाला अहं फलं खादामि हा मी फळ खातो अहं फलं
था दा इथे अहंकर्ता झाला साधा मी क्रियापद झालं फलन काय झालं कर्म झालं कर्म फलन काय कर्म झालं कारण का फलन द्वितीय विभक्ती मध्ये आहे फलन हे द्वितीय विभक्ती मध्ये पण आहे हे बघा इथे हे बघा दिसला द्वितीय विभक्ती फलन कर्मामध्ये सुद्धा आहे दिसला का स्क्रीनवर दिसलंय का तुम्हाला मी डॉट असं लगेच माईक बंद करतो ना हा हा बरोबर नाही तुमचा माईक बंद असला पण माझा तर आवाज येतोय ना अच्छा तुम्हाला सर तुम्हाला माईक सुरू करायला वेळ लागतो सर अच्छा अच्छा ओके ओके हा आता हे एक वाक्य दिलं मी आणि दुसरं वाक्य काय दिलं होत फलंग फलंग रुखस्मा पते फलंग रुखस्मा पत पतती क्रियापद कोण पडत फलंग पडत फलंग पडते म्हणजे मग फलंग काय आला इथे करता आलं काय की नाही इथे काय आला हा फलंग करता कुठून पडतोय वृक्षस्मा म्हणजे झाडापासून ओके आणि इथे अहं फलंग खाता मी कोण खातय ते इथे अहं म्हणजे मी खातोय करता कोण आला इथे इथे अहं करता कर्म काय आलं फलंग एक कर्म आलं बघा इथलं फलंग दोघही शब्द सारखेच आहे परंतु इथे कर्ता म्हणून आलंय आणि इथे कर्म म्हणून आलंय ओके हे लक्षात ठेवायचं म्हणून क्रियापदाला जास्त अडवान्सपणा न करता शिस्तीत प्रेमाने प्रश्नच विचारायचा सुरुवातीलाच कितीही पुढे जरी तुम्ही गेलात ना तर आधी सुरुवातीला क्रियापदाला प्रश्न विचारायचाच कोण करता आहे ते शोधून द्यायचं आधी क्रियापद सापडल्यानंतर म्हणजे तुम्ही किती एक्सपर्ट तरी तुम्हाला माझं हे म्हणजे सांगणं आहे की करता कोण आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे क्रियापद शोधणं महत्वाचं आहे आणि नंतर करता शोधणं महत्वाचं आहे ओके आता याच्यानंतर हे बघितलं आपण फलंगचा म्हणजे नपुसकलिंग अकारांत शब्द आता असे अकारांत शब्द भरपूर आहेत ना नपुसकलिंग शब्द ऐक की नाही भरपूर तुमच्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे बघा पेज नंबर पुढे जा आता नपुसकलिंग शब्दचा चॅप्टर काढ आपलं हे काढा त्याच्यामध्ये नपुसकलिंग जे आहे शब्द ते दिलेले आहेत भरपूर दिलेले आहेत नयन लोचन अरण्य नयन लोचन वन यान भंड दान उदक उदक जल नगर उदक 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 पण नपुसकलिंग आहे ना हो दिलाय शब्द उदक यस यस उदक पण आहे हा मग आता उदक शब्द वापरून तुम्ही नपुसकलिंग आकारांचे प्रत्यय उदक शब्द चालून बघा बरं चालून दाखवा कोण चालून दाखवत फलच्या ऐवजी उदक वापरायचं आपल्याला तुम्ही जसं फलंग फला फलादी उदकानी सर द्वितीय व्यक्ती उदकम अनेकवचन उदके उदके उदकानी तृतीय व्यक्ती उदके ही नाही सॉरी उदके एकवचन अनेकवचन उदके ही उदके बी चतुर्थी विभक्ती
त्याच्यानंतर पंचमी उदका उदक स्मा उदक मा एक वचन अनेक वचन उदके ही उदके भी विभक्ती कस अनेक वचन उदकान आणि सप्तमी उदके उदस्मी उद्यमी एक वचन अनेक वचन उदकेसु। आता तुम्ही सगळे प्रत्यय सांगितले पण विभक्तीच्या अर्थासहित भालेराव मॅडम तुम्ही सांगू शकता मॅडम? हो सर। हा विभक्तीच्या अर्थात म्हणजे सर हेच ना सला म्हणजे पठमा विभक्ती जो क्रिया करतो तो असं म्हणजे उदक शब्द जर आपण घेतला। हॅलो हा बोला। तसं नाही मी असं म्हणतोय बघा विभक्तीचे अर्थ मी विचारलं ना तर मग सांगायचं फलन करता एक वचन फला फला आणि अनेक वचन करता फलन कर्म एक वचन फले फलानी कर्म एक वचन फलेन ततिया फलाद्वारे फला फला मार्फत फला मार्फत म्हणजे हे विभक्तीचे अर्थ झाले। आता सर बुद्धस बुद्धाय बुद्धाचं नाही सॉरी सर 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 उदकस उदकाय उदकस उदकाय एक वचन उदकान अनेक वचन त्याचा अर्थ होतो उदकासाठी उदकाकरिता। त्यानंतर उदका उदकास्मा उदकाम्हा पंचमी एक वचन उदके ही उदके भी पंचमी अनेक वचन त्याचा अर्थ होतो चापासून दूर जाणे किंवा विरह होणे। त्यानंतर बुद्ध सॉरी उदकस्स छठी विभक्ती एक वचन उदकानं अनेक वचन त्याचा अर्थ होतो उदकाचे उदकाची उदकाचे। त्यानंतर उदके उदक उदकस्मिम उदकमी सप्तमी एक वचन उदकेसु सप्तमी अनेक वचन त्याचा अर्थ जा उदकाचे उदकाचा उदकाची उदकाचे त्याचा अर्थ होतो संबंध किंवा पजेशन। मराठीतून उदकाचे कसं पाण्याचे उदक बरोबर आहे सर। हो बरोबर बरोबर थँक्यू बरोबर आहे। आता पुढचा शब्द आहे इकारांत। इकारांत शब्द काय घेतलेला आपण अठ्ठी शब्द आहे बघा अठ्ठी तुमच्या टेबलमध्ये काय आहे अठ्ठी शब्द असेल अठ्ठी दिसला हो सर। हा तर मग आता तुम्हाला मी आधी आता आपण इकारांत आता हे जे झालं हे आकारांत शब्दाच्या संदर्भात झाला। हा हे जे प्रत्यय जे आहेत हे प्रत्यय आकारांत शब्दाच्या संदर्भात झाले। आता मी तुम्हाला इकारांत शब्दाच्या संदर्भात प्रत्यय काय आहेत ते सांगतो आणि याचे उदाहरण आपण नंतर घेऊया संलग्न घेऊया नंतर उदाहरण। ओके आता नपुसक लिंग शब्द जो आहे आपण अठ्ठी घेतलेला आहे अठ्ठी त्या अठ्ठी शब्दाचे पठमा विभक्ती काय येणार त्याचा अठ्ठी अठ्ठी पठमा विभक्ती एक वचन
आणि अनेक वचनामध्ये काय होईल सॉरी याचा हे होईल काय म्हणतात त्याला दीर्घ होईल अनेक वचनामध्ये दीर्घ आहे ना नेहमी सर अट्टीचा अर्थ काय होतो बोल बोल काय सर हड्डी 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 आवडता शब्द आहे सगळ्यांचा हड्डी म्हटल्यानंतर सगळ्यांना आज एकदम आज रविवार असल्या हडक वाटला असेल हट्टी हा नंतर सर पुस्तकामध्ये सर पुस्तकामध्ये रसवस आहे बहुवचनी असेल तिथे अठ्ठीनी पहिला शब्द पण अट्टी अट्टी आहे त्याच्यामध्ये तो पण रसवस आहे पुस्तक दीर्घ करूया ओके अठ्ठीनी हा आता हा काय अठ्ठीनी ओके ही प्रथमा विभक्ती झाली आणि द्वितीय विभक्ती काय आहे परत नेहमीप्रमाणे अठ्ठी आणि त्याच्यावर अनुस्वार द्वितीय विभक्ती आणि परत अठ्ठी अठ्ठीनी म्हणजे इकारांत नपुसकलिंग शब्द जो आहे अठ्ठी याचे प्रथमा विभक्तीमध्ये जो शब्द दिलेला आहे जसा दिलेला आहे तोच ठेवायचा एक वचनामध्ये परंतु अनेक वचनामध्ये त्याचा काय होतो ह्रस्व होतो आपलं सॉरी दीर्घ आणि एक पर्यायी म्हणून त्याला आणि हा प्रत्यय लागतो कोणता प्रत्यय लागतो आणि जसं फल लागलं ना आणि फल शब्दाला आणि प्रत्यय लागणार नाही फल आणि तसा इथे अठ्ठीला सुद्धा काय प्रत्यय लागला आणि अठ्ठीनी आणि लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं द्वितीय विभक्तीतील एक वचन अनुस्वार दिसला शब्दावरती तर तो समजायचा द्वितीय विभक्तीतील एक वचन कर्म समजायचं तसं जिथेही कुठे तुम्ही तुम्हाला शब्दाला आधी प्रत्यय जोडलेला असेल तर तो शब्द समजायचा की तो नपुस्तकलिंग शब्द आहे आणि प्रत्यय ज्या शब्दाला लागला तो शब्द काय आहे नपुसकलिंग अनेक वचनामध्ये एकतर तो कर्ता असेल किंवा कर्म असेल लिहून घ्या वाटलं असतं नाहीतर लक्षात ठेवा तुमच्या माहितीसाठी सर सांगा आणि शब्दाला नपुसकलिंग आपलं सॉरी शब्दाला आणि प्रत्यय लागल्यानंतर शब्दाला आणि प्रत्यय लागल्यानंतर तो शब्द नपुसकलिंग असतो स्वलावत्याला नपुसकलिंग शब्दच असतो लिहिला हो सर हा आता याच्यामध्ये प्रत्ययापासून आता पुढे कसं असेल कोणते प्रत्यय असतील मुनीचे प्रत्यय व्हेरी गुड मुनीचे प्रत्यय सगळे आता मुनीचं कसं आहे येईल मुनीना येतो ना तथिया तर इथे काय येईल अठ्ठीना हा नंतर सांगा अठ्ठी ही टीव्ही अट्टी ही अट्टी
ठीक है इथे स पण येईल मी बारीक याच्यातली हा नंतर इथे चतुर्थी करतो ना आपण पंचमी काय येईल आणि अनेक वचनामध्ये काय येईल आणि भी नंतर आता छट्टी मध्ये काय आणि सगळ्यात शेवटी आणि फक्त म्हणजे इथे चेंज काय झालं फक्त पठम आणि काय एवढा बदल होतो पठमा आणि द्वितीयामध्ये हा एवढाच बदल होतो आणि नंतर मुनीचे जे प्रत्यय जे जसे आहेत तसेच प्रत्यय हे जे प्रत्यय हे सुद्धा आठीला जसे आहे तसेच लागतात ओके लक्षात आता सेम टू सेम कशाचे होतील भिक्खू शब्दाचे पण होतील आहे नाही भिक्खू शब्द आपला सॉरी जो उकारांत जो शब्द जो आहे नपुसकलिंग उकारांत नपुसकलिंग शब्द कोणता आहे आयु 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 दिलेला आहे तर तो सुद्धा काय होईल मग आयु आता आयुच बघूया आपण उकारांत नपुसकलिंग शब्द पठमा विभक्ती जसा आयु जर दिलेला आहे तसाच तो आयु राहील आयु ओके नंतर पुढे काय होईल आयु आयुने 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 यस आयुने हा नंतर आयु आयुम आयु आयु रस्व पाहिजे हा इथे हो रस्व पाहिजे ते लक्षात नाही आली सर पठमा एक वचन मध्ये सर पठमा विभक्ती एक वचन मध्ये पुस्तकात आय आहे सर आय हो उकारांत नपुसक लिंग आयुचे तिथे हो आय उकार लावायचा राहिला आता याच्या पुढे तृतीयापासून कसे कोणचे प्रत्यय लागतील कोणाचे प्रत्यय लागतील भिक्खू हा रस्व भिक्खू भिक्खू सुद्धा रस्व असा आहे ना रस्व भिक्खू शब्द जो आहे ना त्याचे प्रत्यय लागेल म्हणजेच काय होईल आयुस नंतर
आयु कसर आई रस्व हाँ इथे पण काय राहील माझ्याकडे माझ्याकडे झाली दुरुस्त करायची हा तुम्हाला सांगितलंय की अनेक पतियापासून पतियापासून तो शब्द काय असतो दीर्घ याच्यामध्येच येतो हा अनेक वचनामध्ये आयुना आयुष्मा आयुम्हा नंतर पुढे काय हा पंचमी झाला ना आता छट्टी छट्टी आयुचा अर्थ काय आयुष्य आयुष्य हा जीवन आयुषु आणि आयु बर का आयुषु म्हणजे एकदा दीर्घ सु आपला यु आणि एकदा ह्रस्व दीर्घ हा दीर्घ आणि हे दोन्ही येतात त्यामध्ये सर छठी मध्ये हॅलो हा छठी मध्ये बहुवचन लिहिले तुम्ही ते आयु हे ह्रस्व लिहिले हा दीर्घ पाहिजे आता तुमचं लक्ष आहे म्हणजे बरोबर हा मी आता मिस्टेक करत राहील तुम्ही दुरुस्त करत राहा चालेल ना हो 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 चालेल 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 यस काय विद्यार्थ्यांना एक अनुभव सांगतो मी म्हणजे त्याच्यात काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही मी पण वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आणि तुम्ही पण वाईट वाटून घेण्याचं कारण नाही विद्यार्थ्यांना शिक्षकाची चूक काढण्यामध्ये खूप आनंद असतो सॉरी सर नाही कारण त्याच्यात वाईट वाटायचं कारण नाही पण याच्यात शिक्षकाने पण वाईट वाटून घ्यायचं नाही आणि जर विद्यार्थ्याची चूक काढली शिक्षकाने तर त्याच्यातही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही परंतु विद्यार्थ्यांनी जर चूक काढली शिक्षकाची तर त्याच्यामध्ये शिक्षकांनी आनंदी झालं पाहिजे कारण का की विद्यार्थी हे सर्व लक्ष देऊन आणि अभ्यास करत आहे हे त्याचं काय आहे लक्षण आहे बरोबर की नाही हा हो बरोबर म्हणून मी तुम्हाला माझ्या चुका काढण्याचं फुल तुम्हाला स्कोप देणार आहे चालेल चालेल गमतीचा भाग म्हणून सांगतोय पण लक्ष ठेवा कारण कसं आहे हे खूप जमलींचं आहे त्याच्यामध्ये पण कधी कधी लिहिताना मनामध्ये असतो परंतु लिहिताना आपण ते सरावानुसार लिहून मोकळून जातो ओके आता हा आयु सर हो 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 बरोबर आता हा आयु काय झाला नपुसक लिंग शब्द झाला बरोबर परंतु कोणचा झाला ह्रस्व बरोबर आता कोणचा राहिला आपला दीर्घ 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 नपुसक लिंग शब्द कोणचा बघावर संयंभू आणखी नाही आणखी एक असेल ना सुखकारी शब्द असेल बघा इकारांत सर इकारांत आहे दीर्घ इकारांत हो ना मग दीर्घ इकारांत सुखकारी सुखकारी हा दीर्घ आता आपण ह्रस्वकारांत बघितला ना जसं आता दंडीचा आपण दीर्घ इकारांती बघितला की नाही
रस्व आपला सॉरी हा दीर्घ इकारांत दंडी बघितला आपण पुल्लिंग शब्द, तसा सुखकारी हा नपुसकलिंग शब्द आहे, तो आहे दीर्घ इकारांत शब्द। तर त्याचे सुद्धा प्रत्यय कसे असतील, कसे असतील? दंडी प्रमाणेच, दंडी प्रमाणे। हा चेंज कशामध्ये होईल फक्त? द्वितीयामध्ये होईल, प्रथमा आणि द्वितीयामध्ये। चला आपण आता त्याच पण लिहून दाखवतो, म्हणजे कसं कायम लक्षात राहील। ओके, हा पहिला प्रथमा विभक्ती सुखकारी शब्द आहे, सुखकारी, तर तो दीर्घ आहे ना। हा तर याच्यामध्ये एक सुखकारी हा काय झाला, प्रथमा एकवचन। ओके, नंतर अनेक वचनामध्ये काय होईल, सुखकारी दीर्घ सुखकारिणी आणि सुखकारी सुखकारी। आता हा इथे जो हे दिलेला आहे ना, तायडे साहेब म्हणतात ना इथे हा ह्रस्व कसं काय, तर इथे मात्र दीर्घच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की इथे काय होईल, ह्रस्व राहील, दीर्घ नाही राहणार, तो शब्द ऍज इट इज नाही राहणार। हे थोडेसे जे बदल आहेत ना ते तसे कन्फ्युजन करणार आहे, तर ते पुस्तकासारखं वारंवार बघून किंवा लिहून तुमच्या लक्षात राहत। ओके, नंतर हे काय म्हणते त्याला, द्वितीय विभक्ती काय सुखकारी आणि नंतर सुखकारिणी सुखकारी आणि सुखकारी नाही 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 सुखकारिणी नपुसक बघतोय आपण, सुखकारिणो हा शब्द जो आहे नपुसक लिहिली आहे, आणि सुखकारिणो नो जो असतो ना तो पुल्लिंग शब्दामध्ये आहे, तो दंडिनो मध्ये आलेला असेल बघा, दंडिनो पुस्तकामध्ये चुकीचं टायपिंग बरंच त्यांनी केलेलं आहे। ठीक आहे, आता परमा द्वितीय झालं, आता तृतीयापासून तर पुढे कोणत्या शब्दासारखे याचे प्रत्यय येतील, दंडी दंडी या शब्दासारखा, कारण दंडी हा काय आहे, दीर्घ इकारांत शब्द आहे, इकारांत शब्द। हा तर मग कसं येईल, सुखकारी व्हेरी गुड सुखकारी ना सुखकारी एक वचनामध्ये सुखकारी भी चतुर्थी मध्ये सुखकारी स आणि सुखकारी नो सुखकारी म्हणजे काय, सुखकार्या सुखकारी साठी सुखकारी करिता, काय सुखकारी सुखकारी म्हणजे अनेक सुखकारी करिता,
चतुर्थी झाली आता पंचमी पंचमी सुखकारी सुखकारी ना सुखकारी मा सुखकारी मा स्मा सुखकारी स्मा मा आणि मा म्हणजे काय सुखकारी पासून है की नाही चा पासून हा चा पासून आणि ते काय सुखकारी आणि सुखकारी भी भी तुम्ही माझ्या बरोबर होता तुमचे पाठ होऊन गेले बघा सगळं माझ्या बरोबर चला तुम्ही तुम्हाला बरोबर मी पालीचा सागर पार करून देतो म्हणजे बाकीचे कोणी बोलतच नाही बोलायची इच्छा नाही सुखकारी सुखकारी नो आणि इथे सुखकारी नंतर आणि स्मी सुखकारी सुखकारी दोन राहिला म्हणजे सुखकार्यामध्ये सुखकार्या आत बाहेर वगैरे काय ते बाहेर वर खाली हा 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 असे त्याचा अर्थ होते ओके आणि आता दुसरा जो शेवटचा जो आहे उकारांत नपुसकलिंग शब्द जो आहे तो काय आहे स्वयंभू चार्टमध्ये लिहिला का स्वयंभू ओके चार्टमध्ये बघा स्वयंभू त्याचे सुद्धा काय होईल प्रथमा आणि द्वितीय विभक्ती काय वेगळ्या असतील बाकी सगळे ततीयापासून सगळे प्रत्यय कोणत्या शब्दाप्रमाणे असतील उकारांत इथे स्वयंभू नंतर इथे स्वयंभू स्वयंभू दीर्घू हा व्हेरी गुड नंतर भू आता इथे भूचा रस्व रस्व हा नंतर स्वयं स्वयं भूम स्वयं स्वयं भू स्वयं स्वयं हा आता ततीयापासून चतुर्थी काय पंचमी स्वयंभूमी आणि
याने सगळे नपुसक लिंग शब्दांचे प्रत्यय. तर याच्यामध्ये काय केलं, फक्त आपण प्रथमा आणि द्वितीया हे फक्त काय केलं, चेंज केलंय. त्याच्यामध्ये आणि हा प्रत्यय आला की समजायचं की हा शब्द नपुसक लिंग आहे. बरोबर, हा स्वयंभू बघितला, नंतर आपण सुखकारी बघितला, स्क्रीनवरती बघा, त्यानंतर आपण आयू बघितला, त्यानंतर काय बघितलं आपण, अठ्ठी बघितला, त्याच्या आधी फल शब्द बघितला. आता हे नपुसकलिंग शब्द कसे लक्षात ठेवणार तुम्ही, जसं आपण पुल्लिंग शब्द लक्षात ठेवले आकारांत इकारांत उकारांत ह्रस्व आणि दीर्घ, तसं नपुसक कसे ठेवले आपण की सगळे जे जे शब्द जे आहेत ते काय आहे, लोक जे आहे ते प्रवर्जित झालेले आहेत, बुद्ध मुनी भिक्खू आणि संबन्यू. बरोबर, आणि आता हे नपुसकलिंग शब्द कसे तयार करणार, आणि प्रत्यय लागला ना, हा आणि शब्द आणि प्रत्यय लागला म्हणजे काय, नपुसकलिंग शब्द तयार. पण शब्द लक्षात कसे ठेवणार, म्हणजे फळ 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 खाऊन हड्डी मजबूत होते आणि माणसाला सुखकारी आयुष्य लाभते. हे वाक्य मी नुसता आवाज ओळखून कोणी सांगितलं हे मी सांगू शकतो, जयमाला जाधव. बरोबर, कोण सर, रत्नमाला, रत्नमाला. हा हा हा, कारण कारण काय, हे का 3 वर्ष झाले असतील मी तुमच्याकडे आलो होतो शिकवायला अलिबागला. सर आम्हाला पण शिकवलं होतं तुम्ही 2000. हा तर मी त्यावेळेस सांगितलेलं, तर या मॅडमनी बघा फळ आणि हड्डी भरपूर खाल्ले आणि ते सुखकारी अजूनपर्यंत, काय अजून लक्षामध्ये आहे त्यांच्या वाक्य, दॅट्स गुड. हा काळ्या वाजव मॅडम साठी, बघा चांगली स्मरण शक्ती त्याची. तर हे जे आहे पुल्लिंग शब्द आणि नपुसकलिंग शब्द हे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानुसार त्यांचे प्रत्यय ठेवायचे, आणि प्रत्यय कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला तसे आयडिया दिलेले आहेत. काय दिले आहेत, आयडिया म्हणजे हिंट दिलेले आहेत, हिंट दिलेले आहेत की कुठे काय करायचं. तृतीयामध्ये इकारांच्या मध्ये आलो आपण, तर नानो पासून सुरुवात करायची, अकारांत मध्ये एन पासून सुरुवात करायची, शक्यतो बहुवचनातल्या ज्या प्रत्यय आहेत ते सगळ्यांचे काय असतात, सारखे असतात. नपुसकलिंग मध्ये फक्त प्रथमा आणि द्वितीया याच्यामध्ये चेंज असतो, आणि आनंद आपलं सॉरी आणि हा प्रत्यय हा ज्या शब्दाला लागलेला असतो तो शब्द नेहमी नपुसकलिंग शब्द असतो. ओके, तर याच्यामध्ये कोणाला काही अडचण नाही सर, म्हणजे लक्षात राहणार नाही किंवा कळालं नाही किंवा खूप जमलेलं होते असं तर नाही ना काही कोणाचं. आता आपण नपुसकलिंग शब्द जे आहेत ना त्याचे एक एक दोन दोन उदाहरणं घ्यायचे का, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हो सर, हो सर, हो हो सर. हॅलो, हो सर, हो सर. हा 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 हा, चालेल. एक मिनिट, हा तुम्हाला मी उदाहरण देतो. पहिला कोणता आहे, फलच आहे ना, फल शब्द आहे ना पहिला. फल शब्दाचं मी उदाहरण दिलंय तुम्हाला. आता परत आणखी देतो, कर्त्याचे म्हणून उदाहरण देतो मी तुम्हाला, करता.
किंवा जे असेल ते तुम्ही ओळखायचं की याच्यामध्ये कर्ता आहे का कर्म आहे. ओके बालको बालको उदकं पिबती नंतर उदकं पब्बते वहती नंतर काय काय शब्द दिलेले आहेत नपुंसकलिंग शब्द सांगा बरं तुमच्या याच्यामध्ये नयन आहे गेह आहे दान आहे दान जल नगर जल आहे आपलं गेह आहे ना गेह गेहचं सुद्धा उदाहरण देतो मी हा गेह हा मी देहे सी दती नंतर गेहम सूर्यस आलोकेन आलोकेन पका प्रभासित प्रभाती प्रभाती पण आहे म्हणजे प्रकाशित होतो असं पण करता येईल आपल्याला किंवा प्रभाती म्हणजे काय हे पण आहे काय म्हणतात त्याला हा सर आलोक येणं म्हणजे काय सांगतो सांगतो आता इथे दोन वाक्य चार वाक्य दिले त्यापैकी दोन वाक्य जे आहे ते कर्मामध्ये आहे आणि दोन वाक्य आहे कर्त्यामध्ये आलोक येणं ओके बघा इथे बालको उदकं पिबती हे वाक्य करता आहे बालक उदकं इथे हा नपुंसकलिंग शब्द आहे बरोबर बरोबर हा इथे नपुंसकलिंग शब्द आहे पिबती म्हणजेच काय पण इथे काय म्हणून आलाय तो कर्म म्हणून आलेला आहे म्हणजे बालक पाणी पितो ओके पिव म्हणजे पिणे बालको उदकं पिवती इथे करता आहे बालक उदकं कर्म आणि पिवती क्रियापद परंतु हाच उदक जो आहे इथला हा दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलेला आहे त्या कर्ता म्हणून घेतो हा म्हणजे क्रिया वहती क्रियापद आहे काय वाहत तर उदक म्हणजे पाणी उदकं पब्बते वहती म्हणजे काय पाणी पर्वतावर वाहते आला का फरक लक्षात हो सर हो सर हा आता इथे तिसरं वाक्य आहे मुनी गेहे निषिदती आता इथे निषिदती कोण निषिदती मुनी करता झाला हा कुठे निषिदती तर गेहे म्हणजे हे गेहे इथे काय झालं कर्म 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 जरी हा नपुंसकलिंग शब्द झाला तरी हा काय आहे कर्म आहे आपलं हा कर्म आहे परंतु हा जो शब्द गेहे जो शब्द जो आहे आम्ही इथे काय म्हणून वापरला कर्ता म्हणून वापरलो गेहं
तुर्यस्य आलोकेन प्रकाशयति. प्रकाशयति म्हणजे काय? प्रकाशित करणे. काय कोण प्रकाशित होतोय? गेह म्हणजे प्रकाशित होण्याची क्रिया कोण करतोय? घट. तर कशाने प्रकाशित होतो तो? सूर्यस्य आलोकेन म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने. आलोक म्हणजे काय? प्रकाश. आलोकेन तर बघा, आलोक हा मूळ शब्द आहे, त्याला एन प्रत्यय जोडलेला आहे म्हणजे प्रकाशाद्वारे, प्रकाशाच्या मार्फत. आलोकेन इथे स लागलेला आहे, इथं एन लागलेला आहे, इथं ती लागलेला आहे, इथं अन प्रत्यय लागलेला आहे. बघा हे असं तुम्ही हे करायचं आलं लक्षात. इथं कर्ता म्हणून घेतला आपण, है कि नाही? कर्ता म्हणून घेतला की हा अलग राहायचे. इथे नपुसकलिंग शब्द हो सर. हा आता आपण दुसरा शब्द काय आहे सांगा पुढचा. पदांतर काय? सर अकारांत ना? नाही आता फल शब्द अकारांत झाला, आता पुढचा शब्द सांगा. त्याच्यात काय शब्द? पारी, अखी, दधी, अच्छी, सती. हा अठ्ठी शब्द आपल्याला घ्यायचा आहे. हा तर तो कर्ता म्हणून आपल्याला घ्यायचा आहे अठ्ठी शब्द. तर कसं वाक्य तयार करता येईल? आता परत मी तुम्हाला मागच्या सारखं उदाहरण देतो. हा सू नको, सू नको अठ्ठीम खादती. त्याचा अर्थ काय झाला? सुनख म्हणजे कुत्रा. कुत्रा हा म्हणजे कुत्रा हड्डीला खातो, बरोबर. परंतु आता मला नपुसकलिंग शब्द अठ्ठी जो आहे तो कर्ता म्हणून हे करायचा आहे. तर मी काय करेल? कसं लिहिन? त्याला कर्ता म्हणून करायचं आहे मला. तर मी काय म्हणेल दुसरं वाक्य काय करता येईल आपल्याला? खादती असं होईल का? काय काय? अठ्ठी सुनको खादती. अठ्ठी सुनको खादती. मग त्याच्यामध्ये कर्ता तर हाच येतो ना, सुनकच येतो. कोण खातो तर सुनकच येईल. आपल्याला करता करायचं आहे म्हणजे क्रिया कोण करते आपल्याला. पुरुषं बलं देती. आपण मनाने काय करू शकतो म्हटलं? बलम देती म्हणजेच काय बघा. आता अठ्ठी अठ्ठी देण्याची क्रिया करतोय, काय की नाही? कोण देतोय? अठ्ठी. काय देतोय? बलम. कोणाला देतोय? पुरुषाला. अठ्ठी पुरुषांग बलम देती म्हणजे हाड जे आहे, हाडे पुरुषाला बळ देतो, काय की नाही? हाड पुरुषाला बळ देते असं या वाक्याचं. आता इथे तुमचं इथं जमलिंग होईल. इथे ह्या वाक्य जर तुम्हाला दिलं, अठ्ठीवर पण अनुस्वार, पुरुषांवर पण अनुस्वार, बलंगवर पण अनुस्वार. आता याच्यातलं नेमका कर्ता कोण आणि कर्म काय, आम्ही तर सांगितलं की जिथे टिंब दिसेल तिथे डोळे झाकून कर्म असं म्हणायचं. मग आता हे तिघही कर्म आहेत का? नाही. हा तर मग परत आपल्या आपल्या पायरीवर यायचं आणि परत क्रियापदाला पकडायचं आणि त्याला आजारायचं, गोजारायचं. आणि आपले जसे चार प्रश्न मी सांगितले त्याला काय विचारायचे ते विचारायचे आणि त्याच्यातलं व्याकरण समजून घ्यायचं. आता देती देणे कोण देत? अठ्ठी देणे. हा म्हणजे करता काय झालं? अठ्ठी. देतीला परत दुसरा प्रश्न काय देत? म्हणजेच काय झालं? बल काय झालं? कर्म. कर्म झालं. ओके. तिसरा प्रश्न देती. ती एक वचन आहे, बरोबर.
वर्तमान काळातलं एक वचन आहे, म्हणजे हे वाक्य एक वचनामध्ये आहे. नंतर ती हे वर्तमान काळातलं वाक्य आहे, आपलं प्रत्यय म्हणून हे वाक्य वर्तमान काळातलं आहे. ओके, आता इथे राहिला कोणता शब्द? पुरीसंग. बरोबर, आता इथे पुरीसंगला पण अनुस्वार आहे, मग पुरीशाला बलन. आता इथे बल हा शब्द जो आहे, इथे दोन हे आलेले आहेत. बघा कर्म काय आलेले, दोन कर्म आलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा पाली वाक्यामध्ये दोन कर्म येतात, मग त्याचा आपण वाक्याचा अर्थ कसा करायचा? पुरुषांग बलन देती, म्हणजे काय? हाडे पुरुषाला बल. आता इथे बलाला किंवा बलास असं नाही होणार. हे काय आहे? बलन नपुसकलिंग शब्द आहे. तर प्रथमा विभक्ती मधला हा बल जसा आहे तसा सुद्धा वापरला जातो. आलं लक्षात? म्हणजे प्रथमा विभक्तीचे जे चार पाच प्रकारे आपण अर्थ लावतो ना, त्यातला एक अर्थ आहे. तर तो तुम्हाला जरा डिटेल तुमचा अभ्यास झाला ना की त्यातले ते फरक कळतील, आपोआप कळतील. म्हणजेच काय? अठ्ठीम पुरुषांग बलन देते. ओके, म्हणजे हाडे पुरुषाला बळ देतात. हा, नंतर पुढचं काय आहे? दोन कर्म येणार ना सर? हो हो, पुरीस आणि बल पुन्हा. तस इथे दोन कर्म म्हटले तरी चालेल, नाहीतर मग पुरीसन एक कर्म आहे. बल जो शब्द आहे ना, तो पठमा मधला एक मधला नपुसकलिंग बल आहे, ते बळ असं पण आहे याच्यामध्ये. परंतु तुम्हाला मी फक्त काय शिकवलंय, प्रथमा विभक्तीचा एकच प्रकारचा फक्त कर्ता म्हणूनच उपयोग सांगितलेला आहे. तर त्याचे प्रथमा विभक्तीचे चार ते पाच प्रकारे ते जर तुम्हाला सांगितले तर ते तुमच्या एकदम डोक्यावर जाईल आणि ते म्हणजे कन्फ्युजन होईल. त्यामुळे नुसता कर्ता म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही चांगले याच्यात माहीर व्हाल त्यावेळेस मग त्याच्यातला जे काही मायनूट बदल जे आहे ते मी तुम्हाला सांगेल. ओके, अठ्ठीम पुरुषांग बलन देते, म्हणजे हाडे पुरुषाला बळ देतात. ओके, पुढचं सांगा वाक्य आहे का? एका एकच उदाहरण आहे दिलेलं, एकच पुढचं शब्द घ्या. दुसरा पुरुष अठ्ठीम खादत पुरुष हाड खात. हा, मग ते तिथे कर्म म्हणून आला अठ्ठी. जसं सुनको अठ्ठी कादती, तसं काय? पुरुषो अठ्ठी कादती, तिथे कर्म म्हणून आला. ओके, हा अठ्ठी नंतर पुढचा शब्द काय आहे? अठ्ठीच्या पुढे कोणता शब्द आहे? आयु. आयु, ओके. हा नाही सर, सुखकारी आहे सर. सुखकारी. हा, आता इथे सुखकारी शब्द कसा वापरणार? तिथे काय उदाहरण दिलंय पुस्तकामध्ये? सुखकारी सुखम सेती. सेती, अच्छा अच्छा, म्हणजे झोपतो, सुखाने झोपतो. एक मिनिट, नंतर दुसरं वाक्य आपण. हा, तर असं वाक्य बोल, सुखकारी सुखकारी सुखेन सयती, म्हणजे सुखकारी सुखाने झोपतो. हा, सुखकारी इथे काय झालं? करता झाला. सुखकारी काय झाला? करता झाला. नंतर असे म्हणता येईल आपण त्याला, सुखकारी सूर्यन सती, म्हणजे सुखकारी सूर्याला बघतो. ओके, असे म्हणता येईल. पुढे काय? नंतर आयु ना, आयु शब्द आहे ना, आयु.
मी तुम्हाला फक्त प्रथम आणि द्वितीय विभक्तीचे उदाहरण देतो. या पुढे काय आहे? आयु का? हो सर, आयु आहे. हा हा, मी जर असं लिहिलं आनो आयु नो सध्येन सध्येन आयु वर्धति म्हणजे काय? सध्येने आयुष्य काय वाढते. काय वाढते? आयु. आयु वाढते म्हणजे इथे कर्ता कोण आहे? आयु आहे. अजून काय पुस्तकात काय वाक्य? पुस्तकात काय वाक्य? आयुं पश्यति इथं आयु का येईल? करता येईल का कर्म येईल? कर्म कोण? कशावर आयु एक तर आणि मनुष्य जीवनाला मनुष्य करता. आवाज कोण सांगत? आयु इथे कर्म का आहे? आपण क्रियापदाला क्वेश्चन विचारल्यानंतर कोण पसती तर मनुष्य पसती असं येत ना म्हणून. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि काय पसतो? काय बघतो? तर आयुष्य. अशा प्रकारे नपुसकलिंग जे शब्द जे आहेत ते पण आपण बघितले. मी तुम्हाला आणखी याचे उदाहरण जे आहेत पीडीएफ फाईल मध्ये पाठवतो उद्या किंवा रात्रीच पाठवतो, म्हणजे तुम्ही त्याचे उदाहरण तुम्ही वाचा आणि त्याचा सराव करा नपुसकलिंग शब्दांचे. हा, नपुसकलिंग शब्दांचे म्हणजे याचा अर्थ. आता आपण काय काय शिकलो? पुल्लिंग शब्द शिकलो आपण, पुल्लिंग शब्दांचे, पुल्लिंग शब्दांचे प्रत्यय शिकलो आपण. पुल्लिंग शब्द ते कोणते आहे? बुद्ध, नंतर मुनी, नंतर दंडी, दंडी, नंतर भिक्खू. पुल्लिंग शब्द सांगतो मी. सबन्यू. नंतर नपुसकलिंग शब्द नपुसक. सांगा. फल. नंतर अट्टी. हा, नंतर सुखकारी. आयु. स्वयंभू. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवून त्याचे प्रत्यय पाठ करायचे. हा,
मी जर तुम्हाला जर म्हटलं ना उकारांत शब्दाचे प्रत्यय चालवा, ह्रस्व उकारांत शब्दाचे प्रत्यय चालवा असं तुम्हाला म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे ह्रस्व उकारांत शब्द कोणता आहे, भिक्खू. मग लगेच भिक्खूचे प्रत्यय सुरू करून टाकायचे, भिक्खू भिक्खू भिक्खवो, भिक्खुम भिक्खू भिक्खवो, भिक्खुना भिक्खुही भिक्खुभी असं पाठच करायचं. मी जर तुम्हाला म्हटलं नपुसकलिंग ह्रस्व शब्द जो आहे त्याचे प्रत्यय चालवा, हा तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे अठ्ठी शब्द आहे, तर चला मग अठ्ठीचे लगेच पडे ते पाठ पाहिजे तुमचे. किंवा अकारांत नपुसकलिंग शब्द सांगा तर तुम्हाला लगेच सांगायला सांगायला पाहिजे फल आहे, नयन आहे, लोचन आहे असं, बरोबर. तर हे सगळे प्रत्यय जसे मी तुम्हाला जसे शॉर्टकट मध्ये आणि व्यवस्थित उदाहरण देऊन सांगितले ते लक्षात ठेवा. उद्या आपण स्त्रीलिंगी शब्द बघणार आहोत. स्त्रीलिंग प्रत्येक भाषेमध्ये हे स्त्री प्रकारचे शब्द असणारच आहे. स्त्रीलिंग शब्द जे प्रत्यय जे आहेत ना तुम्ही हार्डली ते 10 ते 15 मिनिटांमध्ये पाठ होऊन जातील तुमचे, मी तुम्हाला गॅरंटी देतो, इतके सोपे आहेत ते. काय सांगितलं मी 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळे सोपे आहे. सगळ्यात सोपा जो भाग आहे तो स्त्रीलिंग प्रत्यय, स्त्रीलिंग शब्दांचे प्रत्यय. म्हणजे अशा प्रकारे मग उद्या आपले पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग या सगळे शब्दांचे प्रत्यय आपले सगळे झालेले असतील आणि त्याच्यानुसार आपण उदाहरणही बघितलेले असतील. म्हणजे विभक्ती हा जो चॅप्टर जो आहे सगळ्यात मोठा तो आपला उद्या संपेल. आणि आपण आतापर्यंत क्रियापदामध्ये फक्त वर्तमान काळाचाच हे बघितला, आपण वर्तमान काळ बघितला ती आणि ती सी थ. ओके, तर वर्तमान काळाचा क्रियापद जोडून आपल्याला हे पुल्लिंग नपुसकलिंग स्त्रीलिंग हे जे शब्द आहेत त्यांचा उपयोग करून वाक्य लिहिता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे, त्याचं भाषांतर पण करता आलं पाहिजे. एवढी तयारी तुमची झाली पाहिजे तरच पुढे जाण्यामध्ये मजा आहे. जर तुमचे हे प्रत्यय पाठ नसले आणि मी जर पुढे गेलो भविष्यकाळ शिकवला भूतकाळ शिकवला तर त्याचा मग तुम्हाला हेच प्रत्ययाचे अर्थ माहीत नाही, विभक्तीचे अर्थ माहीत नाही, तर त्यात काही उपयोग होणार नाही. म्हणून थोडे हे 2-4 दिवस खूप मेहनत घ्या. आणि मग पुढे तुम्हाला जास्त मेहनत गरज भासणार नाही. आता फक्त हे पुल्लिंगचे जरा कठीण आहे, त्याच्यातही नपुसकलिंगचे फक्त 2 चेंज करायचे आहेत प्रथमा द्वितीया. स्त्रीलिंगची तर सगळे सारखेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये 1-2 फक्त बदल असतो, त्याच्यामुळे ते सगळ्यात सोपे आहेत. ओके, कोणाला काही अडचण काही कळालं नाही वगैरे? काही बघा हे बुद्ध बघितलं आपण, त्याचं उदाहरण आयू स्वयंभू. ओके, कोणाला काही अडचण असेल तर सांगा, काही शंका असेल तर सांगा. उद्या आपण पूर्ण टोटल याच्यावर पण उदाहरण घेऊ, छान मजा येईल उद्या. म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुम्हाला वाक्य समजेल. काही शंका कोणाला? नाही काय सर. मुनी गे विसद्धतीचा अर्थ काय सांगितलं? मुनी गे हे विसद्धती निसिद्धती. हा, घरामध्ये सपी विभक्ती लावली त्याला अर्थ मुनी घरामध्ये बसतो. तेव्हा द्वितीयाचं अनेक वचन पण घरांना जर लावला आपण द्वितीया विभक्ती तर त्याचा तो अर्थ होत नाही व्यवस्थित, म्हणून तो सप्तमीमध्येच येईल.
त्या अर्थाने स्त्रीला लिहिलेलं आहे. गेह सूर्यस्य आलोकेन प्रकाशित. गेह सूर्यस्य आलोकेन प्रकाशित. एक दोन मिनिटात फोन करतो बेटा. लास्ट चालू दोन मिनिट. हॅलो. सरेचा अर्थ काय सांगितला तुम्ही? सूर्यस्य आलोकेन प्रकाशयति म्हणजेच घर सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. गेहम प्रकाशित होण्याची क्रिया कोण करते? गेहम म्हणजे तो करता झाला तिथे. सूर्यस म्हणजे सूर्याच्या, छट्टी होती ना सूर्याच्या. आलोक म्हणजे काय? प्रकाश. आणि आलोक हा शब्द काय आहे? अकारांत शब्द आहे. म्हणून तृतीयाचा एन प्रत्यय त्याला जोडला तर काय झालं? प्रकाशाद्वारे, प्रकाशामार्फत म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने. आणि तिथी म्हणजे काय? प्रकाशित होतो किंवा प्रकाशतो असं त्या वाक्याचा अर्थ. सर जरा थेरीची आहे जरा शंका म्हणणार. थेरी म्हणजे आपलं जे स्वर व्यंजन वगैरे झालंय ना त्याच्यातलं वर्गाला पाली भाषेत काय म्हणतात तर ते कंठ्य असं येईल का? नाही, ते कंठव्य जे आहे ना ते संस्कृत मध्ये बोलतात कंठव्य. आणि कंठज पाली मध्ये म्हणतात. हा मग तो क वग येईल. बरोबर. कंठज पाली मध्ये आणि गटरल इंग्रजी मध्ये त्यालाच क वग म्हणतात. नाही मग कंठज लिहायचं का कवग लिहायचं? आपण दोन्ही लिहायचं. कंठज म्हणजे कंठातनं उत्पन्न होणारा क वर्ग. आणि रोमन लिपी लॅटिन भाषेसाठी वापरली जाते ना? हा रोमन लिपी कोणत्या भाषेसाठी वापरली जाते? हा तर लॅटिन. आणि पाली भाषा कोणत्या लिपी मध्ये आहे? तर ब्राह्मी लिपी लिहायचं का धम्म लिपी? नाही देवनागरी सर. आपण ब्राह्मी लिपी शिकलोच नाही ना. ब्राह्मी लिपीचा एक अक्षर पण नाही शिकलो. ते आपण शिकतो ते सांगायचं का देवनागरी? नाही मला काय वाटलं की पाली भाषा ही कुठल्या लिपीत आहे म्हणजे ती कोरलेली जी आहे ती ते सांगायचंय. कोरलेली नाही पुस्तकात, त्रिपिटकामध्ये. त्रिपिटकामध्ये देवनागरी लिपी मध्ये आहे. बर. आणि अजून एक राहिले सर, पाली भाषेमध्ये वर्गीय व्यंजन किती आहेत? मग ते वर्ग जे दिले ते लिहायचे का वर्गीय? म्हणजे चार पाच व्यंजन का सगळे व्यंजन लिहायचं? 33 व्यंजन. नाही, वर्गीय व्यंजन म्हणजे सगळे. क वर्ग, क वर्ग, त वर्ग, प वर्ग आणि सगळ्या सोचा प वर्ग. म्हणजे एका एका वर्गात पाच पाच व्यंजन आहेत ना. मग ते फक्त तीन असं लिहायच ना? सहा वर्गात जे मोडले तेवढं लिहायचं का? पाच पाच वर्ग आहे. पाच टोटल पाच आहेत का? सोचा जो संकीर्ण आहे ना तो वर्गीय नाही ते. बर बर. हा त्याला वर्गीय नाही म्हणत.
क्रियापदामध्ये भूतकाळ भविष्यकाळ दोन प्रश्न आहेत. हा ते लिहायचे आहेत का मग? भूतकाळ आणि भविष्यकाळ तुम्ही शिकवलं नाही तुम्हाला अजून? हो ते हा त्याच्यामुळे मी नाही लिहिले ते, तेच तुम्हाला विचारलं. भूतकाळातले ना एक मिनिट. क्रियापद हे भविष्य काळातील प्रत्यय व प्रत्ययानुसार उदाहरणे द्या आणि भूतकाळातील प्रत्यय व प्रत्ययानुसार उदाहरणे द्या. हा ते आपण शिकल्यानंतरच देईल मी तुम्हाला सांगेल. आपण अजून भविष्य काळ शिकलो नाही आणि भूतकाळ पण शिकलो नाही, आपण अजून वर्तमान काळामध्येच आहोत. ओके सर. मी काय करत आहे, क्रियापदाचे जेवढेही खाली स्वयं अध्ययनासाठी जे प्रश्न दिलेले आहेत ना ते एकत्रच लिहायचे आहेत ना ते सगळे स्वयं अध्ययनासाठी. काय स्वयं अध्ययनासाठी प्रश्न? हा तर त्याच्यामधले आहेत ते दोन प्रश्न लघुत्तरी प्रश्नामध्ये. तो ते शिकवलंच नाही ना आपण, त्याच्यामुळे ते प्रश्न राहते अजून. हो हा ते अजून राहू द्या. हो तुम्ही ते घटक सहा मधले जे प्रश्न आहेत हे दोन नंतर लिहून दिले तरी चालतील. होय 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 नंतर दिले तरी चालतील. अजून कोणाला क्वेश्चन का सर? उद्या गणामध्ये थोडस मला गणांच सांगा सर, गण नाही समजले खूप. कोण बोलते? वाकडे मॅडम बोलत आहे का? शिकवलं त्यावेळेस मी अब्सेंट असेल सर, मध्ये माझ्या जरा माझी आई एक्सपायर झाली तर तिकडे गेली होती मी अकोल्याला. बर बर चालेल, मी शिकवलं तुम्हाला काय ते भावादी गणाचा स्वर कुठल्या कशाने आहे होतो असं काही अविकरण लागते त्याला. अच्छा अविकरण ते घ्यायचंय ना. अच्छा भावादी भावादी पचती वगैरे. ओके ओके सर ओके. अविकरण ऍक्च्युली तो नुसता उच्चारासाठी आपण तो अविकरण असतो, पण तो अरहित समजला जातो अशी त्याच्यात आणखी आहे. काय म्हणतो त्याला मेख आहे, मेख भाजी गण आहे. फक्त उच्चारासाठी आपण अ वापरतो, त्याला अरहित समजला जातो भाजी गणाला. अविकरण रहित. हा हा ओके. अजून थांबायचं म्हणजे उद्या आपण स्त्रीलिंगी जे लवकर संपवू एकदम सोपे आणि मग पूर्ण याच्यावरती आपण वाक्य तयार करू आणि त्याचे अर्थ आणि त्याचे व्याकरण वगैरे छान आपण वर्कशॉप घेऊ उद्या दिवशी. ओके ओके सर. थँक्यू सर. ओके ओके थँक्यू सर. ओके वेलकम.